स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत एएसपीएल अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन। शिरोळ तालुक्यात 15 जनावरांना लंपीची लागण, 10 किलोमीटरचा परिसर केला प्रतिबंधित। शिरढोण हारोली टाकवडे गावातील जनावरांचा समावेश, प्रशासन अलर्ट। राज्य सरकारनं पशुधनाचा विमा उतरवावा, लंपी लसीचा साठाही करावा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पन्हाळगडावरील प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या सादोबा तलावाच्या भिंतीचा काही भाग ढासळला, तलावाकडे जाणारा रस्ता बनला बिकट। संरक्षण भिंत उभारण्याची शिवप्रेमींची मागणी। जिल्ह्यात पावसाची उघडझाप, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एका फुटाने घट। राजाराम बंधारावरील पाणी पातळीत 30 फूट 2 इंच, अद्यापही जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली। नरसिंहवाडीत दत्त मंदिरात पुराचे पाणी, धरणातून होत असलेला विसर्ग आणि संततधार पावसानं नदीच्या पाणी पातळीत झाली वाढ, यंदा तिसऱ्यांदा पुराचे पाणी मंदिरात। कोल्हापूर मनपाला मुद्रांक शुल्कपोटी मिळणार 3 कोटी, राज्य शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्यातील 26 महानगरपालिकांचा मुद्रांक शुल्क निधी परत। कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया यांची दिल्लीत बदली, नवे संचालक म्हणून अनिल शिंदे यांची नियुक्ती, शिंदे यांनी स्वीकारला कार्यभार। कोल्हापूर जिल्हा बँकेची उद्या सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाच्या संख्येत होणार 4 ने वाढ, वाढीचा मुद्दा ठरू शकतो कळीचा। शाहू सांस्कृतिक मंदिर इथं होणार सर्वसाधारण सभा। जलजीवन मिशन योजनेतून होणाऱ्या कामांच्या वर्क ऑर्डर पूर्ण करा, नागरी सुविधा केंद्रातील सेवा गतिमान करण्यावर भर द्या। जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत प्रशासक संजय सिंह चव्हाण यांच्या सूचना। आळंदी ट्रस्टकडून आल्याची बतावणी करून व्यापाऱ्याची 35,000 फसवणूक, तिघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल। भाऊसिंगजी रोड इथल्या मृणाल सदलगे यांनी केली तक्रार दाखल। या होत्या आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी। पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते एएसपीएल अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।